Welcome student to the next lecture of group theory. In this lecture we are going to discuss a important theorem on group theory, Lagrange's theorem. हा खूप असा इम्पॉर्टंट थेरम आहे आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने पण आणि ग्रुप थेअरी मध्ये हा अतिशय इम्पॉर्टंट असा थेरम आहे. आणि त्याचं स्टेटमेंट बघा, खूपच इझी स्टेटमेंट आहे आणि थेरम समजला तर खूपच इझी आहे. लक्षात ठेवायची पण तुम्हाला जास्त गरज पडणार नाही, आपोआप तुम्हाला समजत चालेल की काय करायचं इथे आपल्याला. ठीक आहे, इथे आपल्याला काय काय लागणार आहे, फक्त आता लास्ट लेक्चर मध्ये आपण एक स्टेटमेंट बघितलं होतं, एनी टू राईट कोसेट्स आर आयदर आयडेंटिकल ऑर डिजॉइंट्स, म्हणजे कोणतेही दोन राईट कोसेट्स असतील. राईट कोसेट्सची डेफिनेशन बघितली आपण, एक्झाम्पल्स बघितले. ठीक आहे, तर ते एकतर आयडेंटिकल असतील, म्हणजे समजा एच ए वन आणि एच ए टू. एच काय आपल्याकडे सब ग्रुप आहे, ए वन ए टू काय जी चे एलिमेंट आहेत, ग्रुपचे एलिमेंट आहेत, म्हणजे दोन काय झाले राईट कोसेट. एकतर ते आयडेंटिकल असतील, आयडेंटिकल असतील म्हणजे दोघांमध्ये सेम एलिमेंट असतील. अदरवाइज ते काय असतील, डिजॉइंट, म्हणजे त्यामध्ये एकही एलिमेंट काय नसेल, कॉमन नसणार आहे. हे एक स्टेटमेंट लागणार आहे. आणि त्यानंतर सेकंड जे लागणार आहे ते ऑर्डर ऑफ एच माहिती पाहिजे. ऑर्डर ऑफ एच म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन एच. ऑर्डर ऑफ जी म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन जी, म्हणजे जी मध्ये एच मध्ये किती एलिमेंट प्रेझेंट असतात ते माहित पाहिजे आपल्याला. देन राईट कोसेट्स पेअर वाईज डिसजॉईंट, समजा एच ए वन आणि एच ए टू हे दोन आपल्याकडे, हे दोघं राईट कोसेट असतील आणि आपण जर म्हटलो पेअर वाईज डिसजॉईंट और पेअर वाईज आयडेंटिकल, पेअर वाईज डिसजॉईंट म्हणजेच हेच, दोघांमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही, त्याला काय म्हणतो आपण पेअर वाईज डिसजॉईंट. ठीक आहे, तर थेरमचं स्टेटमेंट बघू आपण आधी. इफ एच इज ए सब ग्रुप ऑफ ए फायनाईट ग्रुप जी, म्हणजेच काय, एच काय हा जीचा सब ग्रुप आहे. एच काय जीचा सब ग्रुप आहे आणि जी काय आपल्याकडे फायनाईट ग्रुप. फायनाईट ग्रुप म्हणजे काय, इट हॅज फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स, म्हणजेच काय, जी कडे फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स असणार आहेत. ओके, दिस इम्प्लाइज ऑर्डर ऑफ एच डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी, म्हणजे ऑर्डर ऑफ एच म्हणजे काय, एच कडे टोटल नंबर ऑफ जितके एलिमेंट प्रेझेंट असतील ते तो नंबर, आणि ऑर्डर ऑफ जी म्हणजे काय, जी कडे जेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट आहेत तो नंबर. म्हणजेच ऑर्डर ऑफ एच कशाला डिवाइड करणार आहे, ऑर्डर ऑफ जी ला. ऑर्डर ऑफ एच कशाला डिवाइड करणार आहे, ऑर्डर ऑफ जी ला. हे काय आपलं स्टेटमेंट ऑफ लॅग्रेंजेस थेरम. आलं लक्षात, त्याच्या प्रूफ कडे जाऊ मग, बघा मग. जी सगळ्यात आधी आपल्या लक्षात असू द्या की जी काय आपल्याकडे फायनाईट ग्रुप आहे. फायनाईट ग्रुप आहे म्हणजे त्याकडे फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स असणार आहे. ओके, सो एक सब ग्रुप घेऊ आपण, एचे जे सब ग्रुप घ्यावा लागणार आहे ना आपल्याला. बघा, हे शो करायचं आपल्याला एच अँड एव्हरी टाइम. दॅट मीन्स लेट एच बी ए सब ग्रुप ऑफ जी. सो व्हॉट वी कन्सिडर, एच इज ए सब ग्रुप ऑफ जी. जी इज ए फायनाईट ग्रुप. जी काय आपल्याकडे फायनाईट ग्रुप आहे. सपोज एच इज इक्वल्स टू आयडेंटिटी असेल, कारण की आपल्याकडे माहिती आहे जी जर ग्रुप असेल त्याकडे ट्रिव्हियल एक ग्रुप असतो, तो काय असतो, एच इज इक्वल्स टू आयडेंटिटी. आणि दुसरा जो असतो तो एच इज इक्वल्स टू जी. बघा, याला काय म्हणतो आपण ट्रिव्हियल ग्रुप आणि याला काय म्हणतो इम्प्रॉपर और नॉन ट्रिव्हियल ग्रुप. हे तर ऑब्व्हियसली जी कडे असणार आहे. म्हणजे जर समजा ऑर्डर ऑफ जी जर काहीतरी एक नंबर असेल तर ऑर्डर ऑफ एच किती होणार आहे,
या केस मध्ये 1 होणार आहे आणि ऑर्डर ऑफ एच किती होणार आहे या केस मध्ये जेवढे ऑर्डर ऑफ जी असणार आहे तेच बघा मग 1 डिवाइड्स एम आहेच ना आपल्याकडे आणि ऑर्डर ऑफ जी डिवाइड्स ऑर्डर ऑफ एच किती ऑर्डर ऑफ जी म्हणजेच काय ऑर्डर ऑफ जी डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी आहेच म्हणजे दोघं केस मध्ये एच इज इक्वल टू आयडेंटिटी असेल तर ऑर्डर ऑफ एच कडे नंबर ऑफ एलिमेंट्स किती असणार आहे 1 असणार आहे आणि एच इज इक्वल टू जी असेल हा काय असतो आपला नॉन ट्रिव्हल ग्रुप देन ऑर्डर ऑफ एच आणि ऑर्डर ऑफ जी मध्ये काय डिफरन्शिएट असणार आहे का नाही दोघं काय असणार आहे सेम असणार आहे इन दॅट केस ऑर्डर ऑफ जी डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी आलंय लक्षात म्हणजेच बघा इफ एच इज इक्वल टू आयडेंटिटी ऑर एच इज इक्वल टू जी देन ऑर्डर ऑफ एच डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी म्हणजे या दोघं केस मध्ये ऑर्डर ऑफ एच डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी असणार असे तेच आपल्याला शो करायचं आहे प्रत्येक केसमध्ये मग समजा एच काय सब ग्रुप आहे आणि तो काय सिंगलटन आयडेंटिटी नाही आणि एच काय टोटली जी पण नाही म्हणजेच काय असणार आहे तो दोघांमध्ये लाय करणार आहे ना तो सो सपोज दॅट ई इज कंटेन इन एच अँड एच इज कंटेन इन जी म्हणजे एच मध्ये आयडेंटिटी आहेच सब ग्रुप आहे तर तो स्वतःच ग्रुप आहे म्हणजे त्याकडे काय असणार आहे जी ची आयडेंटिटी असणारच आहे आणि एच इज प्रॉपर सबसेट ऑफ जी ओके म्हणजे एच कडे जी चे सगळे एलिमेंट नाहीत कारण की ती केस तर झाली आपल्याकडे म्हणजे जी पेक्षा ऍटलीस्ट एक तरी कमी एलिमेंट काय असणार आहे एच कडे असणार आहे म्हणजे जी कडे ऍटलीस्ट एच पेक्षा एक तरी जास्त एलिमेंट असणार आहे बरोबर आहे जास्तीचा एक एलिमेंट असणार आहे सो लेट ए वन बिलॉंग्स टू जी प्रॉपर सबसेट म्हणतोय ना आपण प्रॉपर सबसेट म्हणजेच काय समजा एच इज प्रॉपर सबसेट ऑफ जी याचा अर्थ काय होतो जी कडे असा एक एलिमेंट आहे ऍटलीस्ट जो काय एच मध्ये बिलॉंग करत नाही तेच म्हटलंय मग लेट ए वन बिलॉंग्स टू जी बी सच दॅट ए वन डज नॉट बिलॉंग्स टू एच ए वन डज नॉट बिलॉंग्स टू एच म्हणजे जी कडे ऍटलीस्ट एक तरी असा एलिमेंट आहे जो एच मध्ये बिलॉंग करत नाही हे कुठून सांगू शकतोय इथनं सांगू शकतोय ना आपण एच इज ए प्रॉपर सब ग्रुप ऑफ जी प्रॉपर सबसेट ऑफ जी सो नेक्स्ट इज व्हॉट हेन्स ए वन इज नॉट इक्वल्स टू आयडेंटिटी वाय बिकॉज ए वन बिलॉंग्स डज नॉट बिलॉंग्स टू एच ना आणि एच कडे काय आपली आयडेंटिटी आहे म्हणजे जर ए वन इज इक्वल्स टू आयडेंटिटी असेल तर ती एच मध्ये जायलाच पाहिजे ना इट मस्ट बी गोज टू एच बट वी हॅव ऑलरेडी कन्सिडर ए वन डज नॉट बिलॉंग्स टू एच आणि एच कडे आयडेंटिटी आहेच म्हणून ए वन हा कधी आयडेंटिटी नसणार आहे रिझन बिहाइंड दिस इज सिन्स ई बिलॉंग्स टू आयडेंटिटी सॉरी एच म्हणजे आयडेंटिटी बिलॉंग्स टू एच मध्ये असणारच आहे म्हणजेच ए वन काय नसणार आहे आपली आयडेंटिटी नसणार आहे वी हॅव वन इज स्ट्रिक्टली लेस दॅन ऑर्डर ऑफ एच इज स्ट्रिक्टली लेस दॅन ऑर्डर ऑफ जी हे कुठून आलंय आपण म्हटलंय ना ई इज कंटेन इन एच एच इज कंटेन इन जी आणि हे काय प्रॉपर सबसेट आहे म्हणजेच काय ऑर्डर ऑफ एच 1 टू ऑर्डर ऑफ जी मध्ये काय करणार आहे लाय करणार आहे ओके ती 1 नसेल ऑर्डर ऑफ एच 1 नसेल का कारण की ती केस तर झाली आपली एच इज इक्वल टू 1 साठी आणि एच इज इक्वल टू जी साठी पण केस झालेली आपल्याकडे सो ऑर्डर ऑफ एच मस्ट बी लाय इन 1 अँड ऑर्डर ऑफ जी लेट ऑर्डर ऑफ एच इज इक्वल टू एम आपण एज्युम करतोय की ऑर्डर ऑफ एच कडे किती एलिमेंट्स आहेत मग एम एलिमेंट्स आहे मग ते एम एलिमेंट्स कोणते एच इज इक्वल टू ई आयडेंटिटी तर असणारच आहे कारण की सब ग्रुप आहे म्हणजे ग्रुप आहे म्हणजे त्याच्याकडे काय असणार आहे आयडेंटिटी असणार आहे आणि मग उरलेले एम मायनस 1 एलिमेंट्स कोणते मग हा काय ई देन वी आर स्टार्टिंग फ्रॉम एच टू एच थ्री अप टू एच एम म्हणजे किती झाले हे टोटली एलिमेंट एम मायनस 1 आणि हा एक म्हणजेच किती झाले टोटल एलिमेंट्स एम सो वी गॉट हिअर एच आणि एच काय सिंगलटन आयडेंटिटी नाही किंवा टोटली जी पण नाही तो दोघांमध्ये काय करतोय लाय करतोय
कन्सिडर द राइट कोसेट. मग राइट कोसेट कोणता घेतोय आपण? एच ए वन. हा ए वन कुठला आहे? ए वन बिलॉंग्स टू जी, बट ए वन डज नॉट बिलॉंग्स टू एच. ए वन डज नॉट बिलॉंग्स टू एच. बघा, ए वन डज नॉट बिलॉंग्स टू एच, बट एच ए वन इज इक्वल्स टू कसा होईल मग? हा काय तुमचा राईट कोसेट आहे. राईट कोसेटचे एक्झाम्पल्स बघितले असतील तर ए वन प्रत्येक एलिमेंटला कोणत्या साईडने मल्टीप्लाय करणार आहे? राईट साईडने. सो ई इंटू ए वन काय होऊन जाईल? ए वन. एच टू इंटू ए वन. एच थ्री इंटू ए वन. डॉट डॉट डॉट. एच एम इंटू ए वन. हा काय झालेला तुमचा एक राईट कोसेट. दिस इज लाईक दिस. हेन्स ए वन बिलॉंग्स टू एच ए वन. बघा, ए वन एच मध्ये बिलॉंग करत होता का? नाही. बट ए वन कुठे बिलॉंग करतोय? एच ए वन मध्ये. हेन्स ए वन बिलॉंग्स टू एच ए वन, बट ए वन डज नॉट बिलॉंग्स टू एच. ते आपण ऑलरेडी कन्सिडर केले, ए वन डज नॉट बिलॉंग्स टू एच. म्हणजे बघा, हा एच इज इक्वल टू का असणार आहे? हा एक राईट कोसेट असणार आहे. ई ने मल्टीप्लाय केलं, एच ई काय? हा एक राईट कोसेट आहे. आणि तो कशाशी इक्वल्स टू असणार आहे? एच बरोबर. आणि दुसरा राईट कोसेट काय आपल्याकडे? एच ए वन. हे काय? दोन राईट कोसेट. मग आता इथे युज कसला करायचा आहे? एनी टू राईट कोसेट्स आर आयदर आयडेंटिकल ऑर डिजॉइंट. ओके, त्याचा युज करायचा आहे. मग बघा, हेन्स एच ए वन इज नॉट इक्वल्स टू एच. बघा, हा एच आहे ना, एच ए वन इज नॉट इक्वल्स टू एच. रिझन काय असेल बरं? आताच बघतोय ना आपण, हे दोघं इक्वल नाहीत का? एक असा एलिमेंट आहे ए वन, असा एलिमेंट आहे ए वन जो एच मध्ये बिलॉंग नाही करत आहे, बरं? एच राईट कोसेट एच ए वन मध्ये काय करतोय? तो बिलॉंग करतोय. इथे एक एलिमेंट ए वन जो आहे, ए वन डज नॉट बिलॉंग्स टू एच, बट ए वन बिलॉंग्स टू एच ए वन. म्हणजे इथे एक एलिमेंट आहे जो इथे बिलॉंग नाही करत आहे, बट इथे करतोय. म्हणजे दोघं कधी इक्वल होतील का? मग नाही ना. म्हणजे ते दोघं काय? इक्वल नाही. इक्वल नाही आहे म्हणजे काय? ते दोन राईट कोसेट आहेत ना. हे काय? ऍक्च्युली आपले दोन राईट कोसेट आहेत. दोन राईट कोसेट जर इक्वल नसतील तर ते काय असणार आहे? काय असणार आहे? टोटली डिजॉइंट असणार आहे. हेन्स व्हॉट वी गेट हिअर? एच ए वन इंटरसेक्शन एच इज इक्वल टू फाय. कारण की ते दोघं आयडेंटिकल नाही आहेत. आयडेंटिकल नाही आहे म्हणजे ते टोटली काय असणार आहे? डिजॉइंट असणार आहे. रिझन इज एनी टू राईट कोसेट्स आर आयदर डिजॉइंट ऑर आयडेंटिकल, बट वी नो दॅट दे आर नॉट आयडेंटिकल, सो ऑब्विसली दे विल बी टोटली डिजॉइंट. सो दे आर टोटली डिजॉइंट. आता आपल्याला हे शो करायचंय की एच कडे किती एलिमेंट्स होते. नंबर ऑफ एलिमेंट्स एच कडे, इथे म्हटलंय ना, ऑर्डर ऑफ एच इज इक्वल्स टू एम. ऑर्डर ऑफ एच इज इक्वल्स टू किती होते? एम. आणि ऑर्डर ऑफ एच ए वन हा एक राईट कोसेट आहे, त्याच्याकडे पण एम एलिमेंट आहे. हे शो करायचे. एम एलिमेंट केव्हा होतील? जेव्हा एच ए वन जो आहे, हा एच ए वन याचे टोटल सगळे एलिमेंट डिस्टिंक असले पाहिजे. डिस्टिंक असतील तरच त्याकडे काय होणार आहे? टोटल एम एलिमेंट. बघा, हे टोटल एलिमेंट्स किती होते? एम होते ना आपल्याकडे. आपण काय करतोय? फक्त राईट साईडने ए वन ने मल्टीप्लाय करतोय. राईट साईडने काय करतोय आपण? ए वन ने जस्ट मल्टीप्लाय करतोय. म्हणजे एलिमेंट तर तेवढेच असतील ना. ई ला जर ए वन ने मल्टीप्लाय केलं तर ए वन भेटला. एच टू ला ए वन ने मल्टीप्लाय केलं तर एच टू ए वन भेटला. एच थ्री ला जर ए वन ने मल्टीप्लाय केलं तर एच थ्री ए वन. आणि लास्ट जो आहे एच एम ला ए वन ने मल्टीप्लाय केलं तर काय भेटेल? एच एम ए वन. म्हणजे हे जर एम एलिमेंट्स आहेत तर हे पण किती असणार आहे? एम असणार आहे. बट असं होऊ शकतं ना, ए वन ने जर मल्टीप्लाय केलं तर कदाचित हा एक एलिमेंट आणि पुढचा एखादा एलिमेंट सेम येऊ शकतो. बरोबर आहे की नाही? मग त्या केसमध्ये बघा, इफ फॉर सम आय नॉट इक्वल्स टू जे, आय इज व्हॉट? आपला हा एच जो व्हेरी होतोय ना, तो काय म्हणतोय आपण? आय म्हणतोय. ठीक आहे, आय नॉट इक्वल्स टू जे. म्हणजेच समजा आय नॉट इक्वल्स टू जे असेल
देन एच आय ए वन इज इक्वल टू एच जे ए वन असेल तर काय होईल, मग काय बाय राईट कॅन्सलेशन लॉ ए वन आणि ए वन गेट्स कॅन्सल, सो जस्ट रिमेन इज एच आय इज इक्वल टू एच जे. बट हे पॉसिबल आहे का, हे पॉसिबल आहे का, नाही. बिकॉज आपण ऑलरेडी म्हटलंय की ऑर्डर ऑफ एच इज इक्वल्स टू एम, एम ए म्हणजे हे टोटली सगळे काय डिस्टिंक्ट एलिमेंट आहे, म्हणजे एच एलिमेंट एच आय एलिमेंट मधलेच हे दोन एलिमेंट आहे ना, एच आय आणि एच जी, हे कधी इक्वल असतील का, नाही. म्हणजे आपण जे अज्युम करतोय की आय नॉट इक्वल्स टू जे साठी काही एलिमेंट सेम असतील एच ए वन मधले, ती पॉसिबिलिटी आपण काय करतोय कॅन्सल आउट करतोय, म्हणजे एच ए वन चे टोटल जे एलिमेंट आहेत ते टोटल काय डिस्टिंक्ट आहेत, टोटली काय डिस्टिंक्ट आहेत. ओके, हेन्स एच ए वन कंटेन्स एम डिस्टिंक्ट एलिमेंट्स, एच कडे एम एलिमेंट्स होते, सो एच ए वन कडे किती होते टोटली एम डिस्टिंक्ट एलिमेंट्स असणार. ओके, आपण ती पॉसिबिलिटी पण कॅन्सल आउट केली, ज्या पॉसिबिलिटीमध्ये कोणतेही राईट कोसेटचे कोणतेही दोन एलिमेंट सेम असतील, जर सेम असतील तर ह्या टाईपचे एलिमेंट सेम असतील, ए वन आणि ए वन कॅन्सल झाल्यानंतर राईट कॅन्सलेशन लॉने, तर एच आय इज इक्वल टू एच जे भेटेल, विच इज नॉट पॉसिबल. बिकॉज आपण ऑलरेडी कन्सिडर केलंय की ऑर्डर ऑफ एच इज इक्वल टू एम आणि एम एचचे जे एलिमेंट आहे टोटली काय डिस्टिंक आहेत, सो आपल्याला कॉन्ट्रडिक्शन भेटेल. सो हेन्स एच ए वन कंटेन्स एम डिस्टिंक एलिमेंट्स. बघा मग आता आपल्याकडे दोन राईट, सो एच कडे किती एलिमेंट्स आहेत एम आणि एच ए वन किती कडे किती एलिमेंट्स आहेत एम, सो एम प्लस एम टोटल एच युनियन एच राईट कोसेट एच ए वन कडे टोटली जे एलिमेंट्स होणार आहेत ते किती होणार आहे, ट्वाईस एम, म्हणजेच एच कडचे एम आणि एच ए वन कडचे एम, सो टोटली एलिमेंट्स वी गेट हिअर टू टाइम्स एम. समजा आता एच युनियन एच ए वन जो राईट कोसेट आहे त्यांचं युनियन मिळून जर जी तयार होत असेल, म्हणजे आपला जी काय होता, आपल्याकडे ग्रुप होता, एच काय होता एक सब ग्रुप होता, देन एच युनियन एच ए वन हे काय, एच सब ग्रुप असल्यानंतर हे काय घेतलंय आपण एच युनियन एच ए वन, म्हणजे हा एक राईट कोसेट आपण फाइंड आउट केलेला आहे आणि त्यांचं दोघांचं काय घेतलंय युनियन घेतलंय, म्हणजे हे दोघं जे एलिमेंट आहेत ते कुठले असणार आहेत जे मधले जाणार आहे, मग पॉसिबिलिटी असं पण होऊ शकते ना, या दोघांचं युनियन घेतल्यानंतर कम्प्लिटली जी सुद्धा तयार होऊन जाईल, कारण की याच्याकडे एम डिस्टिंक एलिमेंट आहेत, याच्याकडे पण एम डिस्टिंक एलिमेंट आहे, असं पण होऊ शकतं की हे दोघं मिळूनच जी कम्प्लिटली आपलं तयार होऊन जाईल. सो ठीक आहे, इफ एच युनियन एच ए वन इज इक्वल टू जी, देन ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू व्हॉट, ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू टू टाइम्स एम, कारण की काय याच्यात जेवढे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स असणार आहेत तेवढेच याच्यात आहेत ना, कारण की दोघं इक्वल आहेत, मग याचे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे, ट्वाईस एम, म्हणजेच ऑर्डर ऑफ जीचे जीकडे पण किती असणार आहे, ट्वाईस एम, म्हणजे ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू ट्वाईस एम, आणि एम काय आपल्याकडे ऑर्डर ऑफ एच, एम काय आपल्याकडे ऑर्डर ऑफ एच, म्हणजेच काय झाले, ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू टू टाइम्स ऑर्डर ऑफ एच, दिस इम्प्लाइज व्हॉट, ऑर्डर ऑफ एच डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी, म्हणजे या केसमध्ये ऑर्डर ऑफ एच पण काय करते, ऑर्डर ऑफ जी ला डिवाइड करते. समजा जरी हे नॉट इक्वल्स टू जी असेल तर पुन्हा तीच प्रोसेस काय होणार आहे, आपली रिपीट होणार आहे. ठीक आहे, समजा एच युनियन एच ए वन इज नॉट इक्वल टू जी, देन देर एक्झिस्ट, मग जी मध्ये अजून एक एक्स्ट्रा एक एलिमेंट असा असेल जो याच्यात बिलॉंग करणार आहे. ठीक आहे, काय सांगतोय पुन्हा एकदा लक्षात घ्या, जी मध्ये असा एक एलिमेंट आहे ए टू जो या युनियन मध्ये बिलॉंग करणार नाहीये, मग तो काय घेतलाय आपण ए टू, ए टू बिलॉंग्स टू जी सच दॅट ए टू डज नॉट बिलॉंग्स टू एच युनियन एच ऑफ ए वन, आलंय लक्षात. मग काय, हेज ए टू डज नॉट इक्वल टू आयडेंटिटी का, कारण की जर ए टू एच कडे काय आपली आयडेंटिटी ऑलरेडी प्रेझेंट आहे ना, एच कडे आयडेंटिटी प्रेझेंट आहे, सो त्याच्या एच युनियन एच ए वन मध्ये पण काय असणार आहे, आयडेंटिटी प्रेझेंट असणार आहे. जर ए टू जर आयडेंटिटी असेल तर तो याच्यात प्रेझेंट दाखवावा लागेल ना आपल्याला, मग आपण काय करतोय, ए टू जर याच्यात प्रेझेंट नाही म्हणजे ए टू काय नसणार आहे, ऑब्व्हियसली आयडेंटिटी नसणार आहे, सिन्स ई बिलॉंग्स टू एच सबग्रुप एच. कन्सिडर
दी राइट कोसेट। मग पुन्हा एकदा काय करायचं, जो ए टू कन्सिडर केलाय तो राइट कोसेट कन्सिडर करायचं एच ए टू, ठीक आहे। त्याच्यात पण एम डिस्टिंक्ट एलिमेंट असणार आहे, मग एच युनियन एच ए वन युनियन एच ए टू हा सेट घ्यायचा। मग त्याच्यात किती एच मध्ये एम एलिमेंट, याच्यात एम एलिमेंट, याच्यात पण एम डिस्टिंक्ट एलिमेंट असणार आहे, म्हणजे थ्राईस एम एलिमेंट होतील ना, थ्री टाइम्स एम। म्हणजे त्या केसमध्ये पण ऑर्डर ऑफ एच कशाला डिवाइड करणार आहे, ऑर्डर ऑफ जी, तेच काम करायचं आपल्याला, ठीक आहे। सो बघा एच ए टू म्हणजे काय, एच जो आपल्याकडे होता त्याला, जो एच होता आपल्याकडे त्याला पण आपण कशाने मल्टीप्लाय करतोय, फक्त ए टू ने मल्टीप्लाय करतोय, ठीक आहे। मग ए टू कॉमा एच टू ए टू कॉमा डॉट 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 कॉमा एच एम ए टू, हा काय आपल्याला एच ए टू राईट को सेट भेटलेला आहे, ठीक आहे। नाऊ ए टू याच्यामध्ये बिलॉंग करतोय बट एच मध्ये पण करत नाही आणि एच ए वन मध्ये पण करत नाही, कारण की ए टू डज नॉट बिलॉंग टू दिस। याचाच अर्थ काय, एच मध्ये पण बिलॉंग करत नाही, एच ए वन मध्ये पण बिलॉंग करत नाही, बट ए टू कुठे बिलॉंग करतोय, एच ए टू मध्ये, आणि एच मध्ये बिलॉंग करत नाही राईट को सेट, एच ए वन मध्ये पण काय करत नाही, बिलॉंग करत नाही, ठीक आहे। याचाच अर्थ काय, जर एट हे टोटली एच एच ए वन एच ए टू हे काय, मग त्याच्यात असा एक एलिमेंट फाइंड आउट केलेला ना आपण, की मग आपण कोणता थेरम यूज करणार आहोत, एनी टू राईट कोसेट्स आर आयदर आयडेंटिकल ऑर डिसजॉइंट। आयडेंटिकल तर नाही आहेत, कारण की ए टू एच ए टू मध्ये हाय बट यांच्यात नाही आहे ना, ठीक आहे। सॉरी इथे हे पाहिजे होतं आपलं, ठीक आहे। एच युनियन एच ए वन